खोतकरांनी शिंदे गटात सामील होण्याचा दावा फेटाळलाय. शिंदे गटात सामील झाल्याच्या वृत्ताचा खोतकरांनी इन्कार केलाय. नवी दिल्लीत शिंदे खोतकर भेट झाली होती. रावसाहेब दानवे आणि खोतकरांमध्ये नवी दिल्लीत दिलजमाई झाली आहे. मात्र शिंदे गटात सामील झाल्याचा खोतकरांनी इन्कार केलाय. शेवटपर्यंत शिवसेनेतच राहणार असल्याचा खोतकरांनी पुनरुच्चार केलाय. फडणवीसांनी हा समेट घडवून आणला होता. खोतकरांनी पुन्हा दावा फेटाळलाय. शिंदे गटात सामील झाल्याच्या वृत्ताचा अर्जुन खोतकर यांनी इन्कार केलाय. रावसाहेब दानवे आणि खोतकरांमध्ये नवी दिल्लीत दिलजमाई झाली होती. खोतकरांची नवी दिल्लीत या अगोदरही मुख्यमंत्र्यांसोबत भेट झाली होती. त्यामुळे ते शिंदे गटासोबत जाणार असल्याचं वृत्त समोर आलं होतं. त्यानंतर 23 जुलैला उद्धव ठाकरेंसोबत राहणार असल्याचा खोतकरांनी दावा केला होता. मी दिल्लीला होतो. मी माझ्या वैयक्तिक कामासाठी दिल्लीला गेलो होतो आणि जवळपास एक दिवस नाही, मी जवळपास 4 दिवस दिल्लीमध्ये होतो आणि माझं वैयक्तिक काम करून त्या ठिकाणी परत आलो. माध्यमावर सोशल मीडियावरती काही माझ्या नावाने अशा प्रकारच्या पक्षांतराच्या बद्दलच्या काही अफवा चालू आहेत. मी माझ्या शिवसैनिकाला अत्यंत विनम्रपणे सांगतो की असं कुठंही काही घडलं नाही, कुठं काही घडणारही नाही. मी शिवसैनिक आहे, माननीय शिवसेना प्रमुखांचा आजही आहे, उद्याही आहे आणि परवा राहणार आहे. आयुष्यभर शिवसेनेतच राहणार आहे.